बेंगलुरात बकरी ईद उत्साहात संपन्न, नवनिर्वाचित खासदारांच्या सुपुत्राकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. देगलूर शहरातील ईदगाह मैदानावर बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचित खासदारांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांच्या पवित्र सणापैकी बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. या सणानिमित्त देगलूर शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात ईदगाह मैदानावर येऊन नमाज अदा केली, तसेच एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनीही सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शंकरराव कंतेवार, राजू पाटील लच्छनकर, डॉक्टर मिलिंद शिकारे, हाफिज खान पठाण, जयपाल कांबळे सांगवीकर, राजू कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते. मिलिंद वाघमारेंसह मी श्रुती बोरस्ते, माइंड लाईट मीडिया. आज पूर्ण देशामध्ये बकरी ईद निमित्त पूर्ण मुस्लिम समाजाला या ठिकाणी मोठ्या उत्साहाने ईद साजरी करत आहे. मी नांदेड लोकसभा क्षेत्रांतर्गत माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या वतीने आज देगलूर येथे सर्व समाज बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं सर्वजण उपस्थित आहोत. मी सर्व समाज बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो.